साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सालावाद प्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुदेशीय संस्थेतर्फे बुधवार पेठ धोरणा राजवाडा जीएम चौक येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य महेश भाऊ निकंबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोष करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष नरेंद्र सिंधे तसेच जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू भैया गायकवाड, अश्विन सोनवणे, आप्पासाहेब बगले, जिम्मी कांबळे, दत्ता सिंधे, संदीप अंकुश, गणेश माने, मुन्ना आखाडे, मुकेश सोनवणे, यशपाल वाघमारे, उमाकांत गायकवाड, भैया सर्वधी, अभी श्रीसागर, अभिनाथ श्रीसागर, कुणाल काळे, महेश बनसोडे, मोंटी बाबरे, मन्ना कांबळे, गौरव पात्रे, यशपाल कांबळे, बन्नी सावंत, सिद्धू सोनवणे, आकाश जमादार, साहिल शिरसे, अभिनंदन गायकवाड, नेहाल श्रीसागर, डॅनी रामगल, सिद्धू बनसोडे, मॅरी तुकारगुडे, योगेश उभाळे, परीक्षित वाघमारे, प्रज्ञावंत वाघमारे, सौरभ चौरे, सनी धनाने, मिलिंद तळभंडारे, विकी कांबळे, पवन गायकवाड, अभिजित सर्वदे, अक्षय बामणकर, अजगर चुरबसे व जीएम मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.